आता बातमी आहे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी। काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्तीनं सहभागी झाल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं। नाना पटोलेंच्या या वक्तव्यानं सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। महाविकास आघाडीत काँग्रेस जबरदस्तीनं सहभागी, काँग्रेसचं अस्तित्व असून नसल्यासारखं, सरकार गडगडल्यानंतर महाविकास आघाडीचं भवितव्य काय? महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगात काँग्रेस जबरदस्तीनं सामील झाल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। सरकारमध्ये सहभागी होण्याचं काँग्रेसच्या ध्यानीमनीही नव्हतं असंही नाना पटोले म्हणाले। महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे मंत्री फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत, मंत्र्यांच्या एकूण वागण्यावरून तसंच दिसत होतं। आता नाना पटोलेंनीच वक्तव्य केल्यानं महाविकास आघाडी हा जबरदस्तीचा मामला होता का असा प्रश्न आता निर्माण झालाय। आमची भूमिका स्पष्ट आहे, विरोधाची भूमिका आम्हाला मॅन्डेट जनतेने तोच दिलेला होता, पण ते पहाटेचं सरकार पडलं नसतं आणि जो कमाल, कारण की आम्ही नाही केला, आम्ही काही कोणाला हिसकून सरकार आणलं नाही, आम्हाला जबरदस्ती त्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं। जनतेचे प्रश्न त्यात आम्ही प्रामाणिक मांडू आणि जनतेचा कौल हा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या बाजूने कसा उभा होईल त्याचा प्रयत्न आम्ही करू। गेली अडीच वर्ष काँग्रेस महाविकास आघाडीत जबरदस्तीनं सहभागी झाली होती का असा सवाल आता उपस्थित होतोय। नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे सरकार गडगडल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।